नमस्कार, मी सीमा, सीमाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आपल्या या किचनमध्ये रेसिपी न बनवता आज मी तुम्हाला आमच्या फार्म हाऊसवर नेणार आहे। तिथे आपण ओपन जागेमध्ये बनवणार आहोत रेसिपी। ती म्हणजे रायगड जिल्ह्याच्या संस्कृतीची भाग बनलेली पोपटीची रेसिपी। ही रेसिपी मी बनवलेली नाही आहे, ही आमच्या फार्म हाऊसमधील एक्सपर्ट लोकांनी बनवलेली आहे। चला तर रेसिपी काय काय आहे ते पाहूया। इथल्या मामांनी ऑलरेडी हे चिकन मॅरिनेट करून घेतलेले आहे। यामध्ये घातलेले आहे हळद पावडर, मिरची पावडर, गरम मसाला, लिंबू रस, अद्रक लसूण पेस्ट। या सर्व मसाल्यांचे प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केलेले आहे, तुम्ही जरूर पहा। त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे 2 किलो वालाच्या शेंगा, 1 किलो चिकनसाठी इथे 6 अंडी घेतलेली आहेत, त्याचबरोबर बांबुर्डीचा पालासुद्धा लागणार आहे। तुम्ही पाहू शकत आहात इथे आता त्यांनी पोपटी लावण्यासाठी भरण्यासाठी मटका घेतलेला आहे। हा जुनाच मटका त्यांनी वापरलेला आहे यासाठी आहे। तो सुरुवातीला त्यांनी सर्व बाजूंनी बांबुर्डीचा पाला लावून घेत आहेत। ही पोपटीची पार्टी डिसेंबर ते मार्च अखेरपर्यंत म्हणजे थंडी संपूपर्यंत पोपटीची पार्टी रंगते। जशी हुरड्याची पार्टी असते त्याच पद्धतीने उत्तर कोकणात पोपटीची पार्टी रंगते। तुम्ही पाहू शकत आहात की पहिल्यांदा बांबुर्डीचा पाला लावून झालेलाच आहे। आता त्यासोबत पहिला जो तर आहे तो आहे वालाच्या शेंगांचा। वालाच्या शेंगासुद्धा सर्व बाजूंनी पसरवून घ्यायचे आहेत। त्याच्यासोबत यावरती आपण टाकणार आहोत मीठ। इथे मोठ्या मिठाचा वापर केलेला आहे। त्यानंतर परत वालाच्या शेंगांचा थर दिला जात आहे। ही पोपटी आपल्या इथे जे कारागीर आहेत ते एकदम एक्सपर्ट कारागीर आहेत या पोपटीचे, त्यांच्याकडून आपण करून घेत आहोत। हे जे वाल आहेत ते गोडे वाल आहेत। पहा, आता या वालावर दुसरा जो थर लागतो तो चिकनचा, जे आपण मॅरिनेट करून ठेवलेले चिकन आहे ते आता या मटक्यामध्ये भरले जात आहे। तुम्ही पाहू शकत आहात इथे आपला चिकन नंतरचा दुसरा वालाच्या शेंगांचा थर रचला जातो आहे। ज्याच्यावरती जर जशा वालांच्या शेंगा टाकल्या जातात तसेच मिठाचंसुद्धा प्रमाण टाकलं जातं। त्याचबरोबर बांबुर्डीचा पालासुद्धा साईडनी लावला जातो। बांबुर्डीचा पाला हा औषधी गुणधर्मयुक्त असतो। विशेष म्हणजे मटक्यामध्ये हा बांबुर्डीचा पाला टाकल्याने बिना पाण्याची चिकन शिवाय या शेंगा शिजल्या जातात आणि खूपच चवीला सुंदर लागतात। तुम्ही पाहिले असेलच चिकन नंतर परत वालांच्या शेंगांचा थर दिलेला आहे। त्यानंतर मीठसुद्धा घातलेले आहे चवीनुसार। त्याचबरोबर साईडनी सर्व बांबुर्डीचा पाला शेवटपर्यंत मटका अगदी भरूपर्यंत लावून घ्यायचा आहे। आता शेवटी जो आपला शेवटचा थर आहे तो म्हणजे अंड्यांचा। इथे आपण 1 किलो चिकनसाठी 6 अंडी वापरलेली आहेत। आता या अंड्यावरसुद्धा थोड्याशा वालाच्या शेंगा टाकून घेत आहेत आणि वालाच्या शेंगा टाकून झाल्यानंतर मीठसुद्धा घालून घ्यायचे आहे। म्हणजे या वालाच्या शेंगांनासुद्धा एक प्रकारची वेगळी चव येते। पहा, आता आपला हा मटका पूर्णपणे भरलेला आहे। सर्वात शेवटी आपण वालाच्या शेंगांनी भरून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर पूर्णपणे बांबुर्डीचा पाला लावून घ्यायचा आहे। या बांबुर्डीच्या पाल्याची चव म्हणाल तर जसा आपला ओवा असतो त्याची चव असते, त्याच पद्धतीचा थोडाफार मिळता जुळता फ्लेवर आपल्याला या बांबुर्डीच्या पाल्यापासून मिळतो। त्याचबरोबर आपण हा मटक्यामध्ये आणि बाहेरून आग लावून शिजवणार असल्यामुळे एक प्रकारचा स्मोकी फ्लेवर आपल्याला खायला मिळतो। शहरात आपल्याला असा फ्लेवर कधीच मिळणार नाही, त्यामुळे असा विलेज ठिकाणी म्हणजे एखाद्या खेड्याच्या ठिकाणी हा आपल्याला फ्लेवर नक्कीच मिळू शकतो। पहा, आपली पोपटी लावण्यासाठी आता तयार आहे। इथे 2 विटा मांडून घेतलेल्या आहेत। त्याच्यावरती हा जो मटका आहे तो उलटा करून ठेवलेला आहे। साईडनी पूर्ण आपण इथे लाकडं लावून घेतलेली आहेत आणि त्याच्यावर पेंडा आपण साईडनी लावून घेणार आहोत। या पेंड्यामुळे कंटिन्यू जशी आग लागली जाते, जसजसा पेंडा संपत येईल तसतसे आपल्याला ह्या पेंडा टाकून घ्यायचा आहे। अर्धा तास आपण हा मटका या आगीमध्ये ठेवणार आहोत। अशी ही पोपटीची चव
चाखण्यासाठी, तसेच पोपटी म्हणजे काय ते पाहण्यासाठी आणि एक स्मोकी फ्लेवर खेड्यामधील अनुभवण्यासाठी तुम्हाला कोकण प्रांतात यावंच लागेल. पहा, अशा पद्धतीने ही पोपटीची आतून रचना केली जाते, त्याचबरोबर बाहेरून अशा पद्धतीने जो पेंडा आहे तो लावला जातो आणि अर्धा तास, जास्तीत जास्त अर्धा तास किंवा 25 मिनिटे आपल्याला हा मटका या आगीमध्ये ठेवायचा आहे. जर आपल्याला पाहायचं समजायचं असेल की चिकन आपले शिजले का नाही, तर त्यासाठी मटक्यावर थोडेसे पाणी शिंपडून पाहायचे. त्याचा जर चर्रकन असा आवाज आला तर समजून जायचे की आतले चिकन शिजलेले आहे, मग आपण याला आगीतून बाहेर काढायचे आहे. पहा, अशा पद्धतीने आज आपण पोपटी लावत आहोत. ही पोपटी खायला बराच म्हणजे कोकण प्रांतात वेगवेगळ्या ठिकाणी अशा पार्ट्या रंगल्या जातात. शहरातून लोक बऱ्याचशा ज्यांना ज्यांना माहिती असते ते लोक मुद्दामहून ही पोपटीची पार्टी या पोपटीची चव चाखण्यासाठी येत असतात. आता अशी ही पोपटी आपण 25-30 मिनिटे ठेवून, बरेच लोक असे गाणी, धमाल, मस्ती, म्हणजे हे एक प्रकारे इकडे चिकन शिजले जाते आणि एक प्रकारे लोकांचे गप्पा, मस्ती, धमाल रंगली जाते. आपण या मटक्यावर पाणी मारून पाहिले, त्याचा चर्रकन आवाजसुद्धा आलेला आहे, त्यामुळे आपण हा मटका आता तयार झालेला आहे पोपटी. आता आपण हे विस्तवातून बाहेर काढूया. अशा पद्धतीने काटेने विस्तव बाहेर काढून घ्यायचा असतो आणि मग एक मटका एका कपड्याने हळूवार पकडून घ्यायचा आहे. आणि आता हा जो मटका आहे तो आता एखाद्या पेपरवर आपण हा काढून घेणार आहोत. पहा, अशा पद्धतीने सर्व पोपटी आपली खमंग आणि एक वेगळ्याच प्रकारची चव आपल्याला या पोपटीमधून चाखायला मिळणार आहे. मग तुम्ही कधी येत आहे कोकणामध्ये, मस्त गप्पांची मैफिल, गुलाबी थंडी आणि अशी पोपटीची लज्जत चाखायला. तुम्ही पाहू शकत आहात अंडेसुद्धा अगदी छानरित्या उकडले गेलेले आहे आणि चिकनचे पीस पहा अगदी सहजरित्या तुटले जात आहेत आणि ज्युसी चिकन तयार झालेले आहे, ते सुद्धा बिना पाण्याचे. पहा, आमच्या फार्म हाऊसवरची धमाल. आमच्या पंपाच्या मागेच आमचे फार्म हाऊस आहे, त्याच्यावर माझी मुलं, माझे मिस्टर मस्त एन्जॉय करतात पोपटीची पार्टी. तसेच माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल कमेंट करायला विसरू नका. लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब देखील करा. त्याचबरोबर तुम्हीसुद्धा या पोपटीची चव चाखायला. तसेच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा, नेहमी आनंदी रहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.